वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय का? पण काही केलं तरी वजन वाढतच चाललंय का? मग काळजी करू नका, कारण तुमच्या किचनमध्येच काही असे पदार्थ आहेत ज्यांचं सेवन केल्यावर शरीरातला मेटाबॉलिझम वाढतो आणि सेल्स चांगले राहतात. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन शिखा अग्रवाल यांनी या पदार्थांची माहिती दिली आहे. हे पदार्थ कोणते जाणून घेऊयात. नंबर वन, दालचिनी. दालचिनी रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. सोबतच दालचिनी शरीरातील चयापचयाची क्रिया वेगाने वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्यामध्ये मदत मिळते आणि दालचिनी चरबी वितळवण्यामध्ये सुद्धा मदत करते. नंबर टू, हळद. जुनाट आजारांपासून तुमचे रक्षण करण्यासोबतच हळद मानवी शरीरातील चरबीच्या पेशीही जाळते. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल असे गुणधर्म असतात जे अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण करतात. नंबर थ्री, टोमॅटोचा रस. 20 दिवसांपर्यंत टोमॅटोच्या रसाचे सेवन केल्यानं वजन वेगाने कमी होतं. यामुळे एडिपोनेक्टिन नावाच्या प्रोटीन्सचे प्रमाण वाढते, बॉडी फॅट कमी करण्यामध्ये सुद्धा मदत मिळते. नंबर फोर, चिंच. चिंचांमुळे शरीरात सेरोटोनिनचं लेवल नियंत्रणात राहून भूकही नियंत्रणात राहते, त्यामुळे भूक आणि शरीराची चरबी दोन्ही कमी होतं. नंबर फाईव्ह, केल. 2 कप केलमध्ये 10 ग्रॅम फायबर असतं, जे तुमचे यकृत डिटॉक्स करण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील फॅट पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसं असतं. या व्यतिरिक्त चिया सीड्स आणि ॲव्होकाडो देखील फॅट बर्नर म्हणून ओळखले जातात. शरीरावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणते किचनमधले पदार्थ उपयुक्त ठरतात हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे लोकमत सखीच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहताय तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा.